वेलकम टू अन्नपूर्णा किचन। आज आपण चायनीज खिचडी बनवणार आहोत, तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। आज मी तुम्हाला चायनीज खिचडी दाखवणार आहे, त्यासाठी मी ह्या वाटीने दोन वाटे तांदूळ घेतले आणि अर्धी वाटी डाळ घेतली। आता हे आपण स्वच्छ निवडून धुवून एकत्र करून घेऊ। फोडणीसाठी साहित्य: लसूण 15 ते 20 पाकळ्या, थोड्याशा शेंगदाणे, अर्धा इंच अद्राचा तुकडा आणि थोडा कढीपत्ता। इथे मी सोयाबीन वडी घेतली पाण्यात भिजवून, त्यातलं पाणी स्वच्छ काढून घेतलं। 8 ते 10 घेतलं ह्या वड्या। थोडीशी पत्ता गोबी, 1 बटाटा, 1 शिमला मिर्च, 1 टोमॅटो आणि 2 मीडियम आकाराचे कांदे। इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यात मी कढीपत्ता ॲड करते, लसूण आणि चायनीज खिचडी बनवताना अख्खे शेंगदाणे नाही टाकत, त्यामुळे मी कच्चे शेंगदाणे आहेत थोडे बारीक करून घेते मिक्सरच्याच भांड्यामध्ये, आणि अद्रकचा तुकडा, हे सर्व एकत्र बघू शकता। मी अशा पद्धतीने याची अशी पेस्ट तयार करून घेतली मसाल्याची, लसूण, कढीपत्ता, शेंगदाणे, अद्रक। इथे मी कुकर ठेवला आहे, त्यात मी 1.5 चमचा तेल ॲड केलेलं आहे। आपलं तेल गरम झालं आहे, आता त्यात मी 1 चमचा मोहरी ॲड करते। इथं आपली मोहरी तडकली आहे, त्यात मी आता 1 चमचा जिरं ॲड करते। इथं आपलं जिरं लाल झालेलं आहे, त्यात आता मी कांदा ॲड करते। कांदा थोडा लालसर झाला आहे, त्या आता मी सोयाबीन चिवडी, पत्ता गोबी आणि शिमला मिर्च बटाटा एकत्र ॲड करते सर्व। आता आपले कांदा, वडीत आणि मिरची हे सगळं लाल झालं आहे, थोडं लालसर। आता यात आपण थोडीशी बारीक चिरलेले टोमॅटो टाकू, त्यात थोडी कढीपत्त्याची पेस्ट टाकू, त्यात थोडी कढीपत्ता, लसूणची आणि शेंगदाणे हे सर्व एकत्र बारीक केलेल्याची पेस्ट घालू, व्यवस्थित हलवून घेऊ आणि 2 मिनटं परत शिजू देऊ। त्यात मी 3 चमचे तिखट ॲड करते, 2 ते 2.5 चमचा गरम मसाला घरातला, 2.5 चमचे गरम मसाला, 1/4 चमचे हळद, शेजवान सॉस, रेड चिली सॉस 1 चमचा, ग्रीन चिली 1 चमचा। तुम्हाला वाटलं तर तुम्ही आणखी 1 चमचा टाकू शकता, मी अजून 1 चमचा रेड चिली सॉस ॲड केला। सोया सॉस 1 चमचा, हे व्यवस्थित आता एकत्र करून घेऊ। मी आता हे धुवून ठेवलेले तांदूळ आणि डाळ यात ॲड करते, त्यातलं पाणी काढून घेतलं होतं मी। आता हे आपण त्यात एकत्र छानपैकी हलवू व्यवस्थित। एक ग्लास पाणी ॲड, यात मी 3.5 ग्लास पाणी ॲड केलं, याच्यात तुम्ही ते एकत्रित व्यवस्थित हलवून घेऊ। आता थोडीशी उकळी देऊ, मग आपण याचं झाकण लावू। तुम्ही बघू शकता आपल्या खिचडीला उकळी आलेली आहे, आणि तांदूळ असे मोठे मोठे होत जात आहे बघा, थोडे मोठे झालेले उकळ घुटली त्याला। आता त्यात मी थोडीशी कोथिंबीर ॲड करते, कोथिंबीर व्यवस्थित एकत्र करून घेऊ, त्याचं आपण झाकण लावू, 2 शिट्ट्या होऊ देऊ। इथे आपल्या खिचडीचे 2 शिट्ट्या झाले आहे, आता आपण उघडून बघू खिचडी कशी झाली। तुम्ही बघू शकता आपली खिचडी, बघू शकता आपली खिचडी इथं तयार आहे। आता ती आपण व्यवस्थित हलवून घेऊ एकत्र। चायनीज खिचडी तयार आहे। यावर मी थोडीशी कोथिंबीर ॲड करते, थोडंसं साईडला लोणचं, थोडंसं साईडला आंबट तिखट गोड तुम्ही अशा खिचडीची रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग।